नमस्कार मनोविकास लाईव्हच्या सतराव्या भागात सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करोना नामक शत्रूने संपूर्ण जगावर केलेल्या हल्ल्यानंतर जगण्यात झालेले बदल आणि आचार विचार यामध्ये आलेलं परिवर्तन यांचा वेध प्रसिद्ध लेखक आणि मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाळकर्णी यांनी सजगतेने घेतला या अनुभवावर आधारित त्यांनी करण्याचे दिवस कळण्याचे दिवस हे पुस्तक लिहिलं आज या पुस्तकाबद्दल आणि आपल्या विचार भावनांचं एकूण आरोग्य याबद्दल त्यांच्याशी संवाद साधणार आहेत सुप्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख डॉक्टर नाडकर्णी दीपाताई तुमच्या दोघांचंही मनोविकास लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत डॉक्टर नाडकर्णी यांच्याशी संवाद सुरू करण्याआधी मी दीपाताईंचा अल्प परिचय तुम्हा सर्वांना करून देते लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून दीपा देशमुख आपल्याला परिचित आहेत किशोरवयीन मुलांसाठी त्यांनी डॉक्टर अरविंद गुप्ता डॉक्टर आनंद नाडकर्णी डॉक्टर प्रकाश आमटे डॉक्टर अनिल अवसट अच्युत गोडगोले डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे या व्यक्तिमत्वांचा आयुष्य आणि कार्य यावर आधारित सहा पुस्तकं लिहिलेली आहेत याशिवाय चित्रकला आणि शिल्पकलेची ओळख करून देणारे कॅनव्हास पाश्चिमात्य संगीताची सखोल ओळख करून देणारी सिंफनी आणि गुज गोष्टी हा त्यांचा देखील प्रसिद्ध झालेला आहे जगप्रसिद्ध वैज्ञानिक गणिती वास्तुशिल्पी आणि तंत्रज्ञ यांची ओळख करून देणारी त्यांची जिनियस भारतीय जिनियस आणि तंत्रज्ञ तंत्रज्ञ जिनियस ही पुस्तक बेस्ट सेलर्स आहेत सामाजिक कार्यामध्ये देखील दीपातांचा सहभाग आहे महात्मा गांधी सेवा संघ या अपंगत्वावर काम करणाऱ्या संस्थेत समन्वयक म्हणून त्या कार्यरत आहेत था ठाणे जिल्ह्यातल्या मासवण भागात आदिवासी सहज शिक्षण परिवार या संस्थेत शिक्षण विभाग प्रमुख म्हणून त्यांनी आदिवासींसाठी पंधरा गावात अठ्याहत्तर बाड्यांवर काम केलेलं आहे नर्मदा बचाव आंदोलनात मेधा पाटकर यांच्याबरोबर त्यांचा सक्रिय सहभाग होता विज्ञान कला आणि साहित्य क्षेत्रांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल नामवंत संस्थांकडून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत दोन हजार अठरा साली शेवगाव इथल्या बालकुमार साहित्य संमेलनात वक्ता म्हणून त्या सहभागी होत्या तर आंबेजोगाई हो इथे संपन्न झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या उद्घाटक होत्या चतुरस्त्र व्यक्तिमत्व लाभलेल्या दीपा देशमुख आज लेखक आणि मनोविकार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याशी संवाद साधणार आहेत करण्याचे दिवस कळण्याचे दिवस या मागची विचार प्रक्रिया डॉक्टर नाडकर्णी यांच्याकडून ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतूर आहोत तेव्हा कार्यक्रमाची सूत्र मी आता दीपाताईंकडे सुपूर्त करते त्यांना नमस्कार आणि पुनम धन्यवाद डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची मीच ओळख करून द्यावी असं आशिषने मला सुचवलं आणि मी विचार करत होते की या माणसाची ओळख नेमकी काय करून द्यावी गेली तीस वर्ष मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात मोठ काम करणारा हा माणूस बर एवढं काम करून गप्प बसावं ना नाही म्हणजे नाटकं लिहितो चित्रपटाचं लिखाण करतो वरत नाटक चित्रपट यांचा सल्लागार म्हणून सुद्धा सल्ला देतो एवढंच नाही तर वेद सारखा अकरा शहरांमधून होणारा उपक्रम याच्यासाठी सुद्धा जी गाणी रचतो आणि व्यवस्थापन प्रतिम बघतच राहावं एखाद्या मॅनेजमेंट क्षेत्रातल्या माणसाला पण इतकं चांगलं मॅनेज करता येणार नाही असा हा माणूस बरं गाणी लिहितो संगीतही स्वतःच देतो संगीत दिल्यानंतर ती गाणी स्वतः गातो म्हणजे ती चित्रपट गीतं असो का वेदची गीतं असो त्यांच्याकडनं ऐकायला जी मजा येते ती औरच असते आणि वेद हा उपक्रम जो आहे या वेद उपक्रमात सुरुवातीला विद्यार्थी होते नंतर त्यांच्याबरोबर बोट धरून पालक आले मग शिक्षकही आले आणि मग गृहिणी म्हणाले आम्ही काय गोड मारले आम्ही येणार असं म्हणून सगळ्याच वयोगटातली माणसं या वेदमध्ये सामील झाली आणि मला असं वाटतं की हा मनुष्य म्हणजे अदृश्य स्वरूपात अनेक आनंद नाडकर्णी बरोबर घेऊन फिरतोय की काय एवढं सगळं कसं काय जमत कारण कार्यक्रमातून गेटच्या बाहेर पडल्यावर माझ्याच नाही तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मी तृप्तीचे आणि समाधानाचे असे भाव निहाळत असते या माणसाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे अनेक कार्यशाळा घेतो शिबिरं घेतो आय टीतल्या लोकांची प्रशिक्षण घेतो मॅनेजमेंट कसं करावं हे अनेक तज्ज्ञांना सांगत असतो आणि अतिशय उत्साही म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीतरी असा लांबट चेहरा करून बसावा की पण नाही सतत उत्साही प्रसन्न आनंदी नावाप्रमाणेच तर अशा या व्यक्तीची ओळख कशी करून द्यायची हा मला प्रश्न पडला तर म्हणजे प्रत्येक माणूस त्यांच्याबरोबर जो कोणी काम करतो तो याचा अनुभव घेतो आणि मला असं वाटतं की त्या प्रत्येकाचाच भारावले पण कधी कमीच होत नाही असं होतं बरेचदा की आपण एखाद्या व्यक्तीच्या हरावलेपणात जातो आपण आदर्श म्हणून बघतो त्या व्यक्तीकडे आणि कालांतरानं हे आदर्श असे धडाधड गळून पडायला लागतात किंवा त्या व्यक्तीची आणि आपली साथ तुटते सुटते पण आनंद आडकर्णींच्या बरोबर जी माणसं होती ती आजही बरोबर दिसतात आणि उद्याही दिसणारे त्याची खात्री पडते तर अशा म्हणजे लेखक नाटककार कवी कारण या काळात त्यांनी म्हणजे त्यांच्या मी तरी एकशे चाळीस कविता रोज एक याप्रमाणे ऐकल्यात अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या या व्यक्तिमत्वाची आणखीन वेगळी काय ओळख करून द्यायची अनेक पुरस्कार मिळालेले आहेत म्हणजे त्या पुरस्कारांची मी नावं सुद्धा आता घेणार नाही आज आपण पूनम म्हणाली तसं आनंद नाडकर्णी यांना ऐकण्यासाठी खर तर उत्सुक आहोत पण तरी पण मला पौंग, 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 जीरो, 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 एक गोष्ट डॉक्टरांना सांगायची आहे की डॉक्टर मी तुमच्या बहुतेक मुलाखती बघितल्यात ऐकल्यात तुम्हाला तुमची सगळी पुस्तकं वाचली आहेत आणि मला नेहमी असा प्रश्न मनात पडायचा की आपल्याला डॉक्टरांसारखं पॉइंट पॉइंट झिरो 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 वन पर्सेंट तरी कधी बोलता येईल का पण एक सांगू का तुमच्याही नकळत तुम्ही मला एक आत्मविश्वास दिला आणि माझी आई मला भूमी म्हणायची बोलता येत नाही म्हणायची तर तुमच्यामुळे म्हणजे तुम्हाला माहित नसलं तरी सांगावं लागेल मला की तुमच्यामुळे मी आज बोलू शकते आणि चक्क तुमचीच मुलाखत हे माझ्यासाठी अगदी स्वप्नवत आहे तर हा आनंद मला ज्यांच्यामुळे मिळाला घेता येणार आहे तर मनोविकासचे आशिष पाटकर आशिष तर मला फोन आला आणि त्याने विचारलं डॉक्टरांची मुलाखत तुम्ही घ्यावी असं आम्हाला वाटतंय मी मनातल्या मनात एक तीन चार उड्या मारून पण घेतल्या पण आता त्याच्यासमोर असा थोडा गंभीर चेहरा करून हो असं म्हंटल म्हणजे उकळ्या फुटत होत्या आनंदाच्या आणि हो म्हटलं त्यामुळे मनोविकासच्या अरविंद पाटकर आशिष पाटकर विकास विलास पाटील आणि अख्खी टीमच यांची सुरुवातीलाच आभार मानते मी आणि डॉक्टर तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या कार्यक्रमात डॉक्टर आत्ता म्हंटल कसं इतक्या क्षेत्रात इतक्या क्षेत्रात इतक्या विषयांमध्ये तुम्ही मुसाफिरी केलीये आणि आज काय विचारावं काय नाही विचारायचं असं माझ्या मनाला प्रश्न पडलाय म्हणजे इतका उत्साह भरला अंगात की सगळ्याच गोष्टींवर असं वाटतंय तुम्हाला पण तरी सुद्धा मनावर ताबा ठेवून मी तुम्हाला आज तुमच्या नव्यानं आलेल्या पुस्तकाविषयीच बोलणार आहे हे पुस्तक आहे करण्याचे दिवस कळण्याचे दिवस मनोविकास प्रकाशनानं हे पुस्तक प्रसिद्ध केलं आणि अवघ्या दहा दिवसात या पुस्तकाची आवृत्ती संपली देखील म्हणजे मला सुद्धा त्यातली एकही प्रत मिळू शकली नाही म्हणजे माझ्याकडे आज जी प्रत आहे ती दुसऱ्या आवृत्तीची आहे तर मनोविकासचं अभिनंदन या पुस्तकासाठी तुमचंही अभिनंदन डॉक्टर हे जे पुस्तक आहे करण्याचे दिवस कळण्याचे दिवस असं मस्त शीर्षक आहे ना हे शीर्षक या पुस्तकाला का असावं वाटलं किंवा या पुस्तकाचा विषय नेमका काय आहे हे पुस्तक वाचकांसमोर काय यावं असं तुम्हाला वाटलं <coughs> पहिल्यांदा <ना> धन्यवाद <laughs> दीपा तुझे सुद्धा आणि मनोविकास प्रकाशनाचे सुद्धा म्हणजे कार्यक्रमाबद्दल आणि पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल सुद्धा त्यांचे अ शीर्षक पासून जर सुरुवात करायची तर एखाद शीर्षक आपल्या डोळ्यासमोर अचानक येतं आणि हा जो हा ह्या पुस्तकाचा प्रवास असा झाला कि पुस्तक लिहायचं म्हणून ह्याचा प्रवास झालाच नाही खरं म्हणजे त्या सर्व काळाला आपल्याला काय प्रतिक्रिया देता येईल हाऊ टू रिॲक्ट टू दॅट टाईम और हाऊ टू रिॲक्ट टू दॅट दोज टाइम्स आणि मग असं लक्षात आलं की तो जो काळ सुरू झाला तुमच्या माझ्या जीवनामध्ये फेब्रुवारी पासून साधारण तो सुरू झाला मार्च मध्ये तो अगदी ऐन भरात तो काळ आला आणि मग आपल्या जीवनाची गतीच बंद पडली तर त्या सगळ्या काळामध्ये खरोखरच आता ह्या काळाला रिॲक्ट कस व्हायचं आणि मग असं लक्षात आलं कि रिॲक्ट कि रिस्पॉन्ड हा, <laughs> हा, हा आपल्या समोर असलेला चॉईस आहे आणि आपल्याला प्रतिक्रिया द्यायची आहे ह्या काळाला की आपल्याला ह्या काळाला प्रतिसाद द्यायचा आहे तो आपल्या हातातला चॉईस आहे आधी मी सुद्धा रिएक्शन ह्या मोडवरच होतो आणि रिएक्शन या मोड वरती आपण जेव्हा असतो तेव्हा आपण काही करतही नसतो आणि आपल्याला काही कळतही नसत <laughs> आणि ह्या मोड वरती मी असल्याचं कारण असं होत की आमच्या आय पी एस संस्थेला तीस वर्ष पूर्ण झाली बरोबर तेवीस मार्च हाच आमचा स्थापना दिवस आणि तो तर आता सगळ्या जगाच्या भारताच्या तर नक्कीच लक्षात राहील तर त्या दिवसा त्या दिवसाच्या निमित्तानं बावीस मार्चला आम्ही एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता गडकरी मध्ये डॉक्टर देवदत्त पटनायक आणि डॉक्टर गणेश देवी असे दोन मोठे वक्ते येणार होते आणि त्यांची मु, मी मुलाखत घेणार होतो आणि आमचं त्या गडकरी रंगायतंच आर एस व्ही पीच नऊशेच्या पुढे गेलेलं होतं म्हणजे आम्ही आता विचार करत होतो ला की बाहेर आपल्याला लोकांना खुर्च्या टाकाव्या लागतील वगैरे वगैरे असं सगळं आमचं म्हणजे इतक्या उत्साहात काम चाललं होतं आणि मग लक्षात आलं की मार्च जसा वाढायला लागला की हे काही खरं नाही मग पहिल्यांदा आपल्याला काय होतं की आपला पहिला जो डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो आम्ही त्याला मानसशास्त्राच्या भाषेत तो असतो डिनायल ऑफ रियालिटी म्हणजे असं होणारच नाहीये तोपर्यंत काहीतरी होईल आपला कार्यक्रम झाल्यानंतर लॉकडाऊन चालू होईल वगैरे वगैरे <laughs> तर असे सगळे मनामध्ये विचार यायला लागले अर्थात त्यापैकी कुठलाच विचार काही खऱ्या सत्यामध्ये येणारा नव्हताच मुळामध्ये मग काय झालं की खूप मोठा मनोभंग झाला की आपलं तीस वर्षाच असा हा मोठा टप्पा आपल्या संस्थेच्या जीवनातला पर्याय ना आपल्या स्वतःच्या करिअर मधला टप्पा आणि मी असं अगदी त्या रिॲक्ट मोड वरती गेलो तुला आठवत असेल की दोन तीन दिवसातच गुढी पाडवा होता तर माझा मुलगा कबीर मला असं म्हणाला की तुझा जरी मोठा कार्यक्रम कॅन्सल झाला असेल तरी सुद्धा मीच तुझी घरी इंस्टाग्राम लाईव्ह वरती मुलाखत घेतो आणि तो जो माझा शिफ्टिंग पॉइंट ठरला तो असं मी आता मला वाटतं मग मी कबीर आणि माझी पत्नी सविता मग आम्ही तिघांनी आमच्या घराचा रेकॉर्डिंग स्टुडिओ केला बरं का आणि त्यावेळेला आपल्याला माहित मला तरी माहीत नव्हतं की समाज माध्यम पुढच्या आठ नऊ दहा महिन्यात किती महत्वाची होणार आहेत आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये मग आम्ही तो स्टुडिओ केला मग त्याला प्रकाश योजना केली वगैरे वगैरे आणि मग तो का, ती मुलाखत पार पडली पण त्या निमित्तानं मला स्वतःला कळलं की तुझ्याकडे टू तु रिॲक्ट ऑर टू रिस्पॉन्ड असे दोन मार्ग आहेत तर यू हॅव टू रिस्पॉन्ड यु हॅव टू रिस्पॉन्ड म्हणजे काय तर यू हॅव टू बी प्रो एक्टिव्ह तू काहीतरी मनातून आयडिया काढ म्हणून मग मी लिहायला सुरुवात केली आणि पहिला लेख लिहून झाला मग आता लक्षात आलं की अरे प्रसिद्ध तर काहीच होत नाहीये आता पेपर काही आपल्या हातात पडत नाहीये पुस्तकं प्रसिद्ध होत नाहीयेत मग काय बरं करता येईल मग कबीरला मी म्हटलं की अरे मी रेकॉर्ड करतो आणि तू त्याच्या मागे तुझं गिटारचे सूर दे मग तो म्हणाला की मी गिटारचे सूर देतो त्याच्या मागे मग मा आमचं आवाहन आय पी एच हे आपलं युट्यूब चॅनल आहे तर तो ती जी आमची टीम आवाहनची ते पण सगळे घरीच होते मग व्हिडिओ फाईल्स काही इकडून तिकडे फार पटकन जात नाहीत पण ऑडिओ फाईल्स जातात मग त्यांच्याकडे आम्ही ह्या ऑडिओ फाईल्स पोचवायला लागलो आणि मग ते आपले आवाहन आय पी एच युट्यूब चॅनल वरती हे सगळे एपिसोड लावायला लागले आणि मग असे आपले जवळजवळ पंधरा सोळा एपिसोड हे लागले त्याच्यावरती दरम्यानच्या काळात मी असं ठरवलं की अरे आपण घरी बसून काय करू शकतो मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा हा कसोटीचा काळ आहे जितक्या लोकांसोबत आपल्याला समाज माध्यमांच्या मधून संवाद साधता येतील तितके संवाद आपण साधावेत म्हणून मग त्या समाज माध्यमांचे संवाद चालू झाले आपला सकाळ जे दैनिक आहे दैनिकासाठी मी बावन्न त्रेपन्न दिवस रोजचं एक आर्टिकल लिहायला सुरुवात केली मग महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता ठिकठिकाणी लेख लिहिले ले, तर मग आमच्या चॅनलवरती आलेले हे सगळे लेख आणि या निमित्तानं इतर वृत्तपत्रांमध्ये लिहिलेले लेख ले, ले. या सगळ्याच मिळून मग हे पुस्तक निर्माण झालं आणि अर्थातच तुझ्या लक्षात येईल की हे सगळं करत असताना मला कळतही गेलं म्हणून त्या <laughs> पुस्तकाच शीर्षक करण्याचे दिवस कळण्याचे दिवस डॉक्टर तुम्ही या कोरोना काळात गप्प बसला नाहीत म्हणजे काही ना काही चालूच होत मला वाटतं मोजता येतील का नाही एवढे कार्यक्रम या काळामध्ये तुमचे झालेले आहेत म्हणजे व्हिडिओद्वारे संवाद साधला चॅनेलवर त्याचे व्हिडिओ आहेतच पण तुम्ही लिखाणही थांबवलं नाही मी बघाशी म्हटलं तसं रोज एक कविता आम्ही तुमची वाचत होतो आणि वाक्या बात आहे असं मनातही येत होत ती दादाही आम्ही देत होतो या काळामध्ये तुम्ही आता जो उल्लेख केला की कबीरनी तुमची मुलाखत घेतली तर ही मुलाखत नेमकी काय होती या मुलाखतीविषयी काय सांगा <laughs> मुलाखत त्याने आयपीएच ची कल्पना कशी आली आयपीएच कस निर्माण झालं त्या काळामधल्या अडचणी कोणत्या होत्या याच्यावरती जाँ त्याने ती मुलाखत घेतली म्हणजे जणू काही आयपीएसच्या तीस वर्षांच्या कालावधीवरती तो स्वतः मुलाखत घेतोय माझी असं आणि मग त्यानं मला त्याच्यामध्ये प्रश्न विचारले वेगवेगळे आता माझ्या हातामध्ये आपलं पुस्तकही आहे तर तर या पुस्तकाच्या मध्ये मग एक, 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 एक आम्ही करत गेलो तर त्या गप्पांच्या मधून खरी मजा आली त्या त्या सगळ्यामध्ये आणि तो आ, आ, मुलाखत घेतो म्हणजे तोही आता छोट्या छोट्या मुलाखती घ्यायला त्याने सुरुवात केलेली तर असं सगळं झालं त्यामुळं पण त्यानं खूप मजा आणली ही गोष्ट खरी आणि महत्वाची गोष्ट सांगतो तुला या संपूर्ण काळामध्ये एप्रिल पासून मी रुग्णसेवा कधीच बंद केली नाही त्यामुळे मी एप्रिल पासून आजपर्यंत थेट रुग्णसेवा मात्र करत आलो आणि ती सुद्धा ठाण्याला आणि पुण्याला दोन्ही ठिकाणी आपल्या संस्थेच्या केंद्रांमध्ये मात्र मला असा एक चॉईस करावा लागला की रुग्णसेवा प्रत्यक्ष करायची आणि समाज संवाद हा समाज माध्यमातून चालू ठेवायचा त्यामुळे मी ऑनलाईन रुग्णसेवा नाही केली किंवा करतही नाही आता ते माझे सहकारी करतात त्यामुळे रुग्णांना त्रास होत नाही म्हणजे एखादा रुग्ण मी पाहतो तर तो मी आणि एक सहकारी कन्सल्टंट पाहतो त्यामुळे त्याच्यासाठी तो सहकारी उपलब्ध असतो पण मला हा चॉईस करायला लागला की मला भेटायचं असेल तर डायरेक्ट भेटायला या पेशंट म्हणून कन्सल्टेशनसाठी पण हा जो समाज माध्यम ज्याच्यातून आत्ता आपण या व्यासपीठावरून बोलतोय ते मात्र समाजासाठी ठेवू असं करताना तू म्हणालीस तसं जसं आय वाले म्हणतात ना की वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यापासून आमची उत्पादकता वाढली तर तसं थोडस माझं झालं की प्रवासही सुरू राहिला ओपीडी पण सुरू राहिली आणि बाकीची वाचन बाकीच लिखाण असं पण सगळं सुरू राहिलं आणि तो म्हणजे त्याचा त्याचा तयार होतोच आहे त्याला काही वेगळं लागत नाही पण तू कवितांचा उल्लेख केलास त्याची पण गरज अशीच निर्माण झाली ती म्हणजे माझी माझ्या मनातली गरज की आपल्याला जर व्यक्त व्हायचं असेल तर मग वेगवेगळी माध्यम हो पाहिजे तर मग आपण व्यक्त होण्यासाठी कविता हे माध्यम का वापरू नये असं म्हणून कवितांच माध्यम सुरू झालं त्याच्या आधी मी थोड्या थोड्या कविता केल्या होत्या पण त्या माझ्यासाठी म्हणून ठेवल्या होत्या त्या कधीच प्रसिद्ध केल्या नव्हत्या त्यामुळे मग कविता जशा प्रसिद्ध व्हायला लागल्या तू म्हणालीस तशी तुझ्यासारख्या सगळ्या खूप मोठ साऱ्या रसिकांची दाद मिळायला लागली म्हणजे तुला सांगतो एक कविता आता दिवाळीच्या काळामध्ये केली होती की म्हणजे पणती म्हणून तेवत राहणार अस्तित्व असं त्याच्यामध्ये कल्पना होती तर एक आई माझ्याकडे आली ती तिचा मुलगा वीस वर्षाचा गेला अचानकपणे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर ती म्हणाली तुमच्या त्या कवितेने मला आधार दिला तर ह्या सगळ्या काळामध्ये खूप लोकांना त्या कवितांचा सुद्धा आधार मिळाला खूप लोकांना आपले हे लेख ऐकून आधार मिळाला म्हणजे आपल्याला लेखक ले ले म्हणून जेव्हा असं वाटतं की तुम्ही लिहिलेले शब्द असतील तुम्ही बोललेले शब्द असतील तुम्ही तुमच्याकडून बाहेर आलेली कविता असेल तर ह्या सगळ्या कुठेतरी माणसाला जगायला मदत तर त्यावेळेला लेखक ले म्हणून आपल्याला ले ले खूप सारं समाधान वाटत आणि आपल्या माध्यमातून कुणाला तरी मदत होणं ह्याच्यापेक्षा लेखकाचं भाग्य काय असत खरंय डॉक्टर तुम्ही म्हणजे मुलाखती देतायत संवाद साधत होतात कविताही लिहित होतात पण त्याबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही घरकाम करायला लागलात म्हणजे घरकामात अनेक गोष्टी करायला लागलात त्या नेमक्या काय आणि कशी सुरुवात झाली ती पुस्तकामध्ये हा उल्लेख आलाच आहे पण <laughs> त्यातली एक कल्पना म्हणजे बऱ्यापैकी पॉप्युलर झाली असं माझ्या लक्षात येतं आणि अजून आहे का सर डॉक्टर मध्येच बोलते मी या सगळ्या घरकाम करत असताना तुमच्या सोबत म्हणजे आपले तुमचे बापू बरोबर होते बापू याने की महात्मा गांधी बरोबर होते चक्क संवाद साधला होता त्यांनी तुमच्याशी हे काय नेमकं गौडू बंगाल ती <laughs> <laughs> तर ती एक मजा गांधीजींच्या बाबतीतली तर त्याबद्दल सांगतो म्हणजे काय असतं गांधीजी हे ही व्यक्ती आपल्या सोबत असते असं मला त्यावेळेला का वाटलं तर घरकाम करायचं म्हणजे काय तर घरी काम करायला येणाऱ्या सगळेच कोणी येत मग भांडी घासायची मग भांडी घासायला लागल्यावरती पहिल्यांदा थोडा मनातल्या मनात तरी तक्रारीचा सूर पण नंतर मग जुळवून घेणं आणि मग एक शब्द खूप पॉप्युलर झालाय तो जो माझ्या लिखाणातून आला की झिरो सिंक पॉलिसी <laughs> तर ती झिरो सिंक पॉलिसी आमच्या घरात आणि मला खूप लोक आता अगदी रस्त्यावरती बसूनही सांगतात ओपीडी मध्ये सांगतात की आम्ही झिरो सिंक पॉलिसी तुमच्या तुमच्या त्या लिखाणातून आली की आपण जे हाताला लागेल ते भांड घासूनच टाकायचं तर असं करता करता गंमत काय झाली की श्रम प्रतिष्ठा या निमित्तानं गांधीजी मी लिहिताना ते लिहिलंय की जसे मुन्नाबाईला दिसले तसे गांधीजी मला माझ्याशी बोलतायत असं कळलं पण नंतर आपल्या ह्या पुस्तकाच्या लिखाणामध्ये सुद्धा गांधीजी येतातच कारण गांधीजींनी जीवनशैली बद्दल लिहून ठेवले आणि गांधीजींनी जीवनशैलीवरती खूप सारे प्रयोग केले ते मग या निमित्ताने माझ्या डोळ्यासमोर यायला लागले म्हणजे पहिल्यांदा गांधीजी आले ते सारखे म्हणजे मुन्नाबाईला जसे दिसतात तशी कल्पना पण नंतरचे गांधीजी हे विचार करायला लावणारे आपल्याला गंभीर असे गांधीजी आले आणि जीवनशैलीच्या बाबतीमध्ये तुला मला सगळ्यांनाच या काळामध्ये जी एक तडजोड करावी लागली तर त्याच्यातून आपण प्रश्न विचारले पाहिजेत आधीच्या आपल्या स्वतःच्या जीवनशैलीला म्हणजे मी कालच इथं आमच्या घरातल्या लोकांशी बोलत होतो की या वर्षीची दिवाळी आपण साधी साजरी केली तर ती विचारपूर्वक साधी साजरी केली असेल ना तर तो खूप महत्वाचा फरक आहे म्हणजे आपल्याला जे, जे गांधीजी सांगायचे की साधेपण्यात सौंदर्य mm. तर गांधीजींची सौंदर्याची व्याख्याच मुळी एक्सक्लुझिव्ह नव्हती ती खूप इन्क्लुझिव्ह होती म्हणजे इतरांच्याकडे नाही ते सुंदर असं नाही तर जे सगळ्यांकडे आहे ते सुंदर तर ही जी सौंदर्याची गांधीजींची व्याख्या तर ते कसे बघायचे जीवनशैलीकडे तर हा सगळा भाग येऊन गांधीजी त्या पुस्तकामध्ये आपल्या आप जीवनशैलीच्या निमित्ताने आले आणि मग त्याचा थेट संबंध ऑस्कर विजेता चित्रपट जो आहे पॅरासाइट्स त्याच्याशी लावला कारण कबीर मी आम्ही सगळेजण घरामध्ये चित्रपट पाहतो बऱ्यापैकी तोही तो तो, तो खूपच पाहतो आणि तो मला मग रेकमेंड करतो हे पहा ते पहा मग तो पॅरासाईट चित्रपट पाहिला आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे हा चित्रपट सुद्धा जीवनशैलीच्या चे संदर्भातलाच आहे म्हणून मग त्याच्यावरती लिहिणं झालं तर मग एका बाजूने गांधीजी एका बाजूने पॅरासाईट असं सगळं डोक्यात काय चाललं होतं की या बंद आयुष्याच्या निमित्ताने जीवनशैली बद्दलचा पुनर्विचार कसा करायचा आणि तो सगळा भाग आपल्या या पुस्तकाच्या मध्ये उतरलेला आहे तर वाचक वाचतीलच तो आणि आपल्याला देतील प्रतिक्रिया त्याच्यावरती डॉक्टर याच्यामध्ये एक आणखी महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे हे सगळे लोक भांबावलेले भेदरलेले असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्याचं आवाहन केलं आणि मग त्यावर तुम्हीही बोललात विशेष म्हणजे आणि एकच गोंधळ उडायला म्हणजे प्रतिक्रिया उलट्या सुलट्या असं अगदी वादाचं स्वरूप आलं तर मला म्हणजे हे समजून घ्यायला आवडेल मलाच नाही तर सगळ्यांनाच इथे उपस्थिती उपस्थित असलेल्यांना कि हे प्रतीक आणि प्रतिकांचं सामर्थ्य खरंच असतं का आणि ते कशा प्रकारे असत <laughs> आणि हा मोदींच्या आव्हानाकडे पण तुम्ही कसं बघितलं <laughs> काय काय झालं सांगतो ज्या वेळेला पंतप्रधानांनी ते आवाहन केलं तर ते आवाहन ज्या वेळेला केलं oh. तर मला माझ्या माझ्या समोर माझ्या मनासमोरची भूमिका सांग की आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याला एक आवाहन करतायत मग त्याच्यामध्ये हे काय आवाहन आहे ह्यानं काय होणार आहे वगैरे असं मी त्यावेळेला खरंच विचार केला नाही तर आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याला एका काळामधून जात असताना एका प्रतिकाचा विचार करायला सांगतायत तर तो आपण कसा करावा ह्याच्याबद्दल आपल्याला जे सुस्त आहे ते आपण लिहावं म्हणजे त्यानंतर त्या, त्या प्रतिकाच्या वरती खूपच सारे वादविवाद झाले ते तसं त्यांना तरी अभिप्रेत होतं की नाही माहित नाही लोकांनी त्याचं उत्सवीकरण केलं वगैरे वगैरे ते त्याबद्दल त्या मी लिहिलं पण आहे पण माझ्या मनात काय चाललं होतं की या निमित्तानं जर प्रतीक सुचवतायत ना आपल्या देशाचे पंतप्रधान तर मग त्याचा गांभीर्याने आपण का नाही विचार करायचा ते आपल्याला काय प्रतीक शिकवत सुचवत आहे दिव्याचं दिवा हा प्रतीक सगळ्याच संस्कृतीमध्ये खास करून आपल्या संस्कृतीमध्ये खूप वेगळा आहे म्हणून मी ते टिपण तयार केलं बर का आणि ते मी समाज माध्यमांच्या वरती टाकलं आणि ते मी रेकॉर्ड केलं त्यावेळेला त्याला इतका भरघोस प्रतिसाद जे दोन्ही बाजूने टीकात्मक आणि पाठिंब्याचं मिळेल असं काही मला वाटलंच नव्हतं पण तसं झालं आणि प्रचंड प्रमाणात समाज माध्यमांच्या वरती मला असे शेकडो आले चांगले प्रतिसाद सुद्धा आले आणि मग काही जणांनी अगदी तू तू का बरं असं लिहिलंस हा असं लिहायची तुला काही गरज होती का आणि मग लोकांनी त्याच्यावरती म्हणजे मोदींचे पाठीराखे आणि मोदींचे टीकाकार अशा पद्धतीचे लोकांनी स्टँड घेतले तर मला एका फारच अचंबित झालो मी की अरे आपल्याला काय म्हणजे आपल्याला काही असं करायचं नव्हतं ठीक आहे मग विचार केला की प्रतिकांचं सामर्थ्य कशात आहे तर ह्याचा आपण जरा नीट अभ्यास करू म्हणून आपल्या पुस्तकामध्ये प्रतिकांचं सामर्थ्य आहे तरी कशात नावाचा एक लेख आहे तो लेख मी त्यासाठी लिहिला प्रतिक लोकांना का लागतात काय असत लोकांना अब्स्ट्रॅक्ट प्रिन्सिपल्स अमूर्त अशा संकल्पना सर्वसामान्यांना कळत नाहीत आणि म्हणून प्रतिकांचा योग्य वापर ज्या ज्या ठिकाणी जगाच्या इतिहासात ज्या ज्या नेतृत्वाने केलाय त्याला तिथं चांगलं यश मिळालंय म्हणजे गांधीजी फार उत्कृष्ट होते या बाबतीमध्ये गांधीजींचा चरखा हे सुद्धा एका बाजूने प्रतीक आहे दांडी मार्च ह्याच्यामध्ये मीठ हे किती प्रतिकात्मक आहे तर ह्या सगळ्या प्रतीकांच्या कडे आपण व्यापारी उद्देशानं पाहिलं तर त्याचे ब्रँड्स होतात व्यापारी उद्देश बाजूला ठेवून फक्त विकासाच्या आणि समाजाला जोडण्याच्या दृष्टीने पाहिलं तर ती प्रतीक असतात तर मग ह्या प्रतिकांच्या सामर्थ्यावरती मी असं लिहिलं की प्रतिकं आणि त्याच्या बाजूने विधी येतात तर विधी आणि कर्मकांड ह्याच्यात फरक आहे तर विधी ह्याचा अर्थच असा आहे की त्यावेळेला अनुरूप भावना असते आणि आपण प्रतिकांचं व्यापारीकरण करतो आपण त्या विधींची कर्मकांड बनवतो हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपण त्याच गोष्टींना आजच्या विकाऊ संस्कृतीमध्ये बसवतो तर ते न करता आपल्याला त्यांना चांगल्या पद्धतीने प्रतिकं जर वापरलीत आपण तर ती कम्युनिकेशनसाठी शिकण्यासाठी खूप वापरता येतील ना आपल्याला चांगल्या चांगल्या पद्धतीनं तर असा त्याचा विचार आपण जर केला तर ते फार चांगलं होईल तर ही जी प्रतिकं आहेत सिंबल्स आहेत म्हणजे आपण आज शब्द आहे आपला अंक आहेत ही सुद्धा प्रतीकच येत नाही का त्यामुळे त्यांचा वापर कसा करावा आणि तो अधिक विचारपूर्वक कसा करावा त्याच्यावरती मग एक लेख आपल्या या पुस्तकामध्ये त्या निमित्ताने लिहून झाला डॉक्टर अजूनही कोरोना किंवा कोविड नाईन्टीन असे शब्द दिसायला लागले की थरका पुरतोय आणि त्यातच कोरोनाची साथ असे शब्दही ऐकले की पुन्हा तेच भीतीची भावना आधी म्हणात आणि तुम्ही या पुस्तकामध्ये म्हणजे कोरोनाची साथ कमी होती की काय एफ्लुएन्झ नावाच्या साथीबद्दल उल्लेख केलाय मला तरी आजपर्यंत ही साथ माहीत नव्हती इतरांना माहिती आहे का काय ही नेमकी साथ तेवढीच ने, भयानक आहे का भयंकर आहे का आ, मी आता जे बोलत होतो की जीवनशैलीच्या संदर्भामध्ये आपण विचार करायला पाहिजे असं गांधीजी आपल्याला सांगतात समृद्धी सुभत्ता आणि एफ्लुएन्झा म्हणजे सुभत्तेमुळे किंवा समृद्धीमुळे येणारी सूज असं आपण त्याला म्हणू हा आजार झालाय असं काही समाजशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे त्याच्यावरती त्यांनी अभ्यास सुद्धा केलाय तर म्हणून तो अभ्यास या जीवनशैलीला मी लावला आणि त्या सगळ्यामधून आपल्या ह्या पुस्तकामधली काही प्रकरण तयार झाली तर ह्या प्रकरणांच्या मध्ये ह्या एफ्लुएनझामध्ये काय तर माणसाचं भोगवादी बन बनणं आहे आणि आपल्याला या कोरोनाच्या निमित्तानं अभावांचा अनुभव आल्यामुळे आपण कदाचित पुढच्या काळामध्ये मी मगाशी म्हणलो तस आपल्या समृद्धीची किंवा आपल्याकडे असलेल्या संपत्तीची झगमगाटी रोषणाई करण्यापासून जर प्रवृत्त स्वतःला नाही केलं तर खूप अनावश्यक खर्च जे आपले आहेत ते जर आपण विचारपूर्वक कमी करू शकलो किंवा तुला माहितीच असेल की जेव्हा शेतकऱ्यांच्या आता आत्महत्या होतात तर त्याच्यामधला एक महत्वाचा भाग असा आहे की लग्न आणि कार्य ह्याच्यासाठी काढलेली कर्ज म्हणजे आपल्यातला गरीब माणूस सुद्धा या तऱ्हेचा खर्च करतो उधळपट्टी करणारा खर्च करतो ती त्या संस्कृतीची आणि त्या समाजाची मागणी झालेली असते तर करोनाच्या निमित्ताने आपण जर हे सगळे विचार करायला लागलो की अरे हा खर्च ही उधळपट्टी खरच आपल्याला हवी आहे का तिचा आपल्याला काही फायदा होणार आहे का मग ही सूज आपण उतरवूया तर हा एफ्लुएनझा म्हणजे ही आलेली सूज तर अशा तऱ्हेचा एक विचार केलेला आहे लोकांनी आणि आपण असं म्हणतो ना ज्ञानेश्वरांनी म्हटलं की कर्माचे डोळे ज्ञान त्यामुळे आपण ज्ञान जर घेतलं तर आपण कर्मसुद्धा अधिक विवेकी करू अशा अनुरोधानं Uh, हा सगळा लेख आणि हे सगळं लिखाण आपल्या पुस्तकामध्ये आलेलं आहे <laughs> वा ही साथ जर पसरली तर खरंच खूपच छान होईल म्हणजे आपण खऱ्या समृद्धीकडे जाऊ खरं तर आपल्याला आणायचंय बरोबर कोरोनाला जसं नियंत्रणाखाली आणायचंय तसा कोरोना काळात तुम्ही ज्या अनेक गोष्टी केल्यात म्हणजे त्यात तुम्ही आवर्जून जनसंपर्क हा कायम ठेवला म्हणजे अगदी खूप दिवसात ज्याला फोन केला नाहीये बोललो नाहीये अगदी नित्यनेमाने तुम्ही तेही त्याही गोष्टी केल्यात आणि अवांतर वाचन नाही मी आवांतर म्हणू नाही शकत कारण सगळं त्या लिखाणाला पूरक असंच होत आणि तुम्ही या पुस्तकात सत्याबद्दल जीवनशैलीबद्दल आणि सवयींबद्दल सुद्धा बोलला आहात तर हे नेमकं काय काय आहे पुन्हा कसं आहे की सवय जी आहे ना ही फार महत्वाची कारण सवय जी लागते ना तिचाच पुढे संस्कार होऊ शकतो चांगल्या सवयींचा संस्कार होतो जे आपण संस्कार मध्ये चांगलं हे धरलेले आहे चांगली सवय हे त्याच्यात आरोग्यदायी सवय हे त्याच्यात म्हणून सवय हा संस्कारांचा कणा आहे सवय हा संस्कृतीचा पण कणा आहे त्यामुळे सवय ही गोष्ट फार महत्वाची आणि तिच्याकडे आपण पाहत नाही कारण सवय सवयीची होऊन गेलेली असते म्हणून तर आपल्याला सवयीच्या मध्ये सवय म्हणजे आपल्याला दिसते कशी वर्तनात दिसते oh. तर एखादी आरोग्यदायी सवय म्हणजे काय तर त्या ते वर्तन जेव्हा होत असत तेव्हा त्याच्या ते मागे असलेले विचार आणि भावना सुद्धा त्या वर्तनाशी एकरूप होऊन गेलेल्या असतात हे त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणून मग अशा तऱ्हेच्या सवयी आपल्याला जर आपत्तिक काळात लावता आल्या तर इतर घरातले आपले सगळे हे आपल्याच बरोबर राहत असल्यामुळे त्यांच्यावरती आपसुकच त्याचा संस्कार होईल आणि मग तो संस्कार झाला की ती सवय पुढे वाढत जाईल आणि सवय ही जरी कृतीच्या पातळीवरती असली म्हणजे अगदी लहान मूल असत तर त्याला कृतीच्या पातळीवरतीच कळत असत त्याची विचारशक्ती काही खूप जास्त विकसित झालेली नसते पण उद्या विकसित विक, विचार झाल्यावरती सुद्धा तो त्या सवयीकडे अरे हा म्हणून ही सवय मला लावली का असं तो बघू शकतो हम्म त्यामुळे हे सवयीचं महत्व मला वाटतं आपल्या या पुस्तकामध्ये खूप अधोरेखित केलेलं आहे आणि जे आपण बऱ्याच वेळेला नीट बघत नाही आपल्याला कळत नाही की सवयीतूनच संस्कार आहे सवयीतूनच संस्कृती आहे आणि म्हणून त्यातल्या बेसिक युनिट कडे पाहावं वाचकाने स्वतःच्या जीवनात सुद्धा असा हेतू होता नक्कीच तुम्हाला मी मनाचा डॉक्टर असच म्हणेन आणि मनाच्या डॉक्टरांशी बोलायचं म्हटलं तर मग आधी सगळ्या राग चिंता लोप स्वार्थ सगळ्या भावना अशा धावत यायला लागतात पण डॉक्टर या भावनांवर नियंत्रण कस करावं कस मिळवावं हा तर खरं म्हणजे करण्याचे दिवस करण्याचे दिवस हे जे आपलं पुस्तक आहे ते काही म्हणजे ते भावनिक नियमनावरच पुस्तक नाहीये रूढार्थानं पण तुम्ही जर ते नीटपणे वाचलत तर त्याच्यामध्ये भावनांच नियमन कसं करायचं हे आपल्याला समजेल मात्र या पुस्तकामध्ये सुद्धा भावनांच्या नियमनाचा एक चॅप्टर आहे आणि तो जो चॅप्टर आहे तो आहे ताटीच्या अभंगांवरचा तर हा जो चॅप्टर आहे तर हा याच्या बागची गोष्ट थोडी सांगितली पाहिजे काय झालं की या सगळ्या कोरोना काळामध्ये साखरे महाराजांचा आश्रम आहे आळंदीला Hmm. तर साखरे महाराजांच्या संस्थेकडून आणि त्यांच्या कुटुंबियांच्याकडून मला असं विचारलं त्यांनी कि त्यांचा सप्ता असतो त्यांच्या स्मृतीनिमित्त तर तुम्ही फेसबुक वरती झूम वरती असं एक व्याख्यान द्याल का त्यांच्या या सप्ताहामध्ये आणि ज्ञानेश्वरांच्या संदर्भात काहीतरी विषय घ्या आणि ते व्याख्यान द्या तर माझ्या डोळ्यासमोर ताटीचे अभंग आले ते या भावनिक नियोजनाच्याच संदर्भात म्हणजे hmm. ज्ञानेश्वर इतके मोठे इतका जिनियस माणूस पण तो सुद्धा माणूस आहे त्याला सुद्धा कधी कधी या आदिम भावनांनी या सगळ्या नकारात्मक भावनांनी त्याला घेरलं असणार आणि त्यावेळेला त्याची छोटी बहीण त्याची मार्गदर्शक झाली समुपदेशक झाली काउन्सिलर झाली म्हणून मग मी त्यांना असं म्हणालो की मी ताटीच्या अभंगांवरती बोलेन म्हणून मग मी त्याचा अभ्यास केला थोडा आणि म्हणजे त्याचा ते निमित्तानं मुक्ताबाईंचे अभंग ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांचा अभ्यास बाजूने थोडा होतच होता दुसऱ्या लिखाणाच्या निमित्तानं मग ते मी एक दीड तासाचं भाषण दिलं आणि ते आपल्या समाज माध्यमांच्या मध्ये झालं तुम्ही जर साखरे महाराजांच्या त्या संस्थेच्या साईटवर किंवा फेसबुक पेजवर गेला तर तुम्हाला अख्खं भाषण ते ऐकायला सुद्धा मिळेल मग हे पुस्तक या पुस्तकाची रचना करत असताना असं लक्षात आलं या पुस्तकाच्या एकंदर रचनेबरोबर जरी हा थोडा दीर्घ लेख आहे तरीही नाहीतर सगळ्या पुस्तकामध्ये कुठे भावनिक नियोजन असं डायरेक्टली येत नाहीये तर हा एकच लेख असा आहे की ज्याच्यामध्ये हे भावनिक नियोजन डायरेक्टली की आपण सगळ्या नकारात्मक भावनांचा स्वीकार अति कसा करावा या नकारात्मक भावनांचा स्वीकार करून त्यांना एखाद्या मोठ्या ध्येयाकडे आपल्याला वळवता येतं का त्या ध्येयाकडे जर आपण वळवू शकलो तर या नकारात्मक भावनांच्या मधली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला अधिक चांगल्या कामासाठी वापरता येते हे सगळं होत गेलं आणि एका बाजूने जे काही मुक्ताई ज्ञानेश्वरांना सांगते ते मुक्ताई जी आहे ती भावनिक नियोजनालाच फक्त थांबत नाही तर ती ज्ञानेश्वरांना भावनिक संवर्धनाचा एक मंत्र देते आणि तिला माहितीये ना की आपला हा भाऊ किती प्रचंड महान योग्यतेच आहे आणि हे आत्ता आलेलं मळब आहे हे आत्ता लागलेलं ग्रहण आहे पण हा स्वसामर्थ्याने खरं म्हणजे चंद्र हा शब्द मी दिला पण स्वसामर्थ्याने तळपणारा सूर्यच आहे हा तर हे तिला माहिती आहे हा आणि म्हणूनच ती शेवटच्या ओळीमध्ये लढिवाळ म्हणते लढीवाळ आहे म्हणजे मी आग्रह करते रे धाकटी बहीण म्हणते ना म्हणून तू आता माझं इतकं गोड आहे ते म्हणजे ती कुठं ना जिथं पाहिजे तिकडे बरोबर समुपदेशकाच्या भूमिकेत आहे आणि पाहिजे तेव्हा बरोबर आपल्याला भाऊरायाच्या भावनेला हात घालते ती की कुठे याला भाऊराया करायचं हे तिला बरोबर आहे म्हणजे किती छान बहीण आहे ती तर म्हणून बघ हा भावनिक नियोजन ते भावनिक संवर्धन हा भाग त्याच्यामध्ये आला आणि हा मोठा लेख असून आपण ह्या पुस्तकामध्ये घेतला बाकीचे लेख लांबीने छोटे आहेत त्या तुलनेने हा लेख मोठा आहे पण तो प्रयोजनाशी जुळतो आपल्या म्हणून आपण हा लेख घेतला आणि त्या निमित्तानं भावनिक नियोजनाकडून म्हणजे नकारात्मक भावनांना फक्त ताब्यात ठेवा असं नाही तर नकारात्मक भावनांना सुद्धा विधायक ध्येयाकडे कसं वळवता येतं आणि मुख्य म्हणजे ज्या आपल्या सकारात्मक किंवा माणसाला जोडणाऱ्या भावना आहेत त्यांची मशागत करणं सुद्धा खूप महत्वाचं आणि ते या कसोटीच्या काळामध्ये आणि आता नंतरही खूप महत्वाची गोष्ट आहे की जोडणाऱ्या भावना आपल्या सगळ्यांना वाढवायला पाहिजे आणि जोडणाऱ्या भावना ह्या कोणी आपल्याला आप ऑन आप द आप आप प्लॅटर अशा देणार नाही ताटामध्ये देणार नाही फराळासारख्या तर त्या आपल्याला एकत्र येऊन निर्माण कराव्या लागते तरच आपण या कसोटीच्या काळामधून पार पडू तर हा सगळा भाग महत्वाचा वाटला आणि म्हणून तो आपल्या पुस्तकात सुद्धा आलेला आहे <coughs> डॉक्टर म्हणजे मला प्रश्न पडतो की तुम्हाला डॉक्टर आनंद नाडकरनी म्हणावा का सुपर बॅन वगैरे असं काही म्हणावं म्हणजे कामाबरोबर तुम्ही हे एवढं वाचन बरं हे पूरक वाचन नाही मला माहितीये तुम्ही वेद वाचताय उपनिषदांचा अभ्यास करताय कसं काय जमू शकतं हे एवढं कठीण काम हे मला खरंच कळतच नाही आणि तुमचं हे पुस्तक बघताना मला अचानक एक शब्द दिसला की जो पूर्वी मी कधी ऐकला नव्हता वाचला नव्हता तो शब्द होता तितिक्षा मला वाटा संस्कृत शब्दच असावा नक्कीच खात्रीने पण या तितिक्षाचा अर्थ काय आणि तितिक्षाचा वापर किंवा उपयोग या पुस्तकात कसा काय झाला तितिक्षा हा जो शब्द आहे तो संस्कृत मधलाच आहे खरं त्याचं ओरिजिन उपनिषदांच्याकडेच आहे तर संस्कृतमध्ये आपण रेझिलियन्स म्हणतो सामान्य मराठीमध्ये आपण चिकाटी म्हणतो कधी धीर हा शब्द वापरतो तर आजच्या म्हणजे त्या आजच्याही काळामध्ये आणि जेव्हा हा मजकूर लिहिला त्या काळामध्ये सुद्धा ही खूप महत्वाची भावना होती की आपला धीर आणि आपला रेझिलियन्स हा आपण कसा काय वाढवायचा तर तेव्हा हा शब्द आला तितिक्षा हा आणि त्याला सहन सिद्धी असं छान शब्द ज्ञानेश्वरांनी वापरला तर सिद्धी आहे ती म्हणजे सिद्धीसाठी काय करावं करा लागतं तर साधना करावी लागते तर साधना करणं साधनेनंतर जी मिळते ती सिद्धी म्हणून आपला जो हा रेझिलियन्स किंवा आपली जी तितिक्षा या भावनेची मांडणी आपली म्हणजे पौरवात्य ती आणि पश्चिमात्य मांड पाश्चिमात्य मांडणी आहे ती रेझिलियन्स त्याच्यामध्ये आमचे अल्बर्ट एलिस हे आरिबीटी मध्ये आय आय कॅन स्टँड इट म्हणजे असं जेव्हा मन आपल्याला सांगत की असह्य झालेलं आहे अशक्य झालेलं आहे आणि आता याचा काही उपयोग नाही असं आपलं मन सांगत असतं आपल्याला आणि आता आपण तिथून पहिल्यांदा कुठे आणावं लागतं तर आय कॅन स्टँड इट हम्म म्हणजे चिवट चिकाटीनं आता मी सोडणार नाही म्हणजे गड सोडणार नाही मी माझा माझा जो काही गड असेल तो तर ह्या चिकाटीच्या बरोबर खूप साऱ्या भावना येतात म्हणजे आपली तितिक्षेमध्ये एक रिफ्लेक्शन आणि इंट्रोस्पेक्शन पण आहे म्हणजे आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण त्या कसोटीच्या क्षणी तुम्ही अगदी उभे आहात चिकाटीनं पण त्याच वेळेला तुम्ही स्वतःकडे सुद्धा पाहत तुमच्या मनामधला साक्षी भाव सुद्धा त्याच्यामध्ये जागृत झालेला आहे आणि तुम्ही आत्ताच्या परिस्थितीच मापनही करता आहात मनामध्ये आणि ह्या परिस्थितीमधून मला दुसरे काय मार्ग काढायचे आहेत त्याचाही विचार तुम्ही करताय म्हणून तितिक्षा ही कल्पना एका प्रकारे तपाची सुद्धा आहे बरं का तप म्हणजे ह्या अर्थानं तपस तप म्हणजे सतत तुम्ही जे प्रयत्न करत असता आत्मशोधाचे ते तर त्याच्यामध्ये ते तपसुद्धा आहे त्या तितिक्षेमध्ये खूप सुंदर अशी कॉम्प्लेक्स कल्पना आहे ती फक्त आपण म्हणतो ना रेझिस्टन्स म्हणजे पॅसिव तर तशी पॅसिव नाही आहे ती अरे सहन करा हा सहन करा करत राहा रे बाबा अशी पॅसिव नाही आहे तर हा मला खूप फरक म्हणजे कसं बघायचं एखाद्या भावनेकडे सुद्धा हा मला जाणवला आणि मग तो जो लेख तू म्हणा लिहिलेला आहे तो लोकमान्यांच्या संदर्भात आहे की लोकमान्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ही तितिक्षा ते जगले अक्षरशः मग त्याच्यानं हा जो लेख आहे हा एक ऑगस्टच्या दिवशी छापून आला महाराष्ट्र टाइम्समध्ये आणि ती त्यांची मोठी पुरवणी होती लोकमान्यांच्या संदर्भातली मला ह्याच्यावरती खूप प्रतिसाद लोकांची आले की त्या ते म्हणाले की सगळ्यांचे लेख छान होते त्या पुरवणीमध्ये पण तुमचा लेख एक वेगळाच अँगल सांगणारा होता लोकमान्यांचा सुद्धा आणि लोकमान्यांच्याकडे कसं पाहावं ह्याचा सुद्धा तर अशा प्रकारे तो शब्द आणि लोकमान्यांचं जीवन असं त्याला जोडलं गेलं आणि त्याच्यातून तो लेख आला लोकमान्यांची आणि डॉक्टर कोरोनानं जेव्हा हातपाय पसरायला अगदी वेगानं सुरुवात केली आणि मी म्हंटलच आपण सगळेच गोंधळून भांबावून गेलो होतो अशा वेळेस आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एक वाक्य जे आहे ते मनात घर करून गेलं आणि बहुतेकांना ते फार आवडलं म्हणजे फार आश्वासक शब्द होते ते की तुम्ही खबरदारी घ्या मी जबाबदारी घेतो आणि तुम्हाला ते आवड फार आवडलं आणि आम्हाला फक्त आवडलं आम्ही शांत बसलो पण तुम्हाला आवडल्यावर चक्क एका कवितेनं जन्म घेतला आणि ही कविता अशी सरळ नाही आली तर खूप मोठा आशावाद घेऊन आली कसा सांगाल काय असत आशावादाला नेहमी वास्तवाच भान असायला वा। हवं म्हणून म्हणजे त्यात आपल्या पुस्तकामध्ये ह्याच्याबद्दल लिहिलंय की आशावाद हा वास्तवाच भान असणारा जर नसेल तर मग ते स्वप्नरंजन ठरतात आणि तो स्वप्नरंजन आणि आशावाद ह्याच्यामधला महत्वाचा फरक आहे तर तो आशावाद आपल्याला एका बाजूने मनात ठेवायचा असतो आणि दुसऱ्या बाजूनं तो आशावाद आपण जे काही करत आहोत त्याच्यामध्ये तो उतरला पाहिजे ही गोष्ट फार महत्वाची त्यामुळे इथं तुला असं दिसेल की जी तितिक्षा आहे ना आत्ताच्या आधीच्या प्रश्नामध्ये आपण जे बोललो ती खरं म्हणजे आशावादाला पूरक असते म्हणजे तितिक्षेमधून जो आशावाद निर्माण होतो ना तो खरा महत्वाचा आशावाद असतो म्हणजे गमतीची गोष्ट आहे की पुस्तकामध्ये ते मी लिहिलेही आहे की लोकमान्यांच्या बद्दल लिहित असताना मी एक उद्धृत त्याच्यामध्ये दिलं ते उद्धृत मी आता वाचतो उन्हाळ्यात मंडालेचा तुरुंग म्हणजे कामाची तापलेली जणू भट्टीच असे त्यातच उन्हाळ्यातले वादळी वारे मातीचे थर अंगावर उभे करत हिवाळ्यात कमालीची आणि बोचणारी थंडी असे लाकडी दरवाजे या थंडीपासून कुणाच संरक्षण करू शकत नसत उन्हाळ्यात दिवस मोठा आणि सूर्य तापलेला पाण्यात भिजवलेला टॉवेल जर अंगाभोवती गुंडाळला तर काही मिनिटातच कोरडा होत असे आमच्यापैकी एकही जण मोठ्या आजारातून गेल्याशिवाय राहिलेला नाही अशा परिस्थितीत लोकमान लोकमान्यांनी बौद्धिक लिखाणाकडे लक्ष दिलं हे अपूर्वच आता हा जो पॅरिग्राफ आहे ना हा दिनांक एक ऑगस्ट एकोणीसशे चौवेचाळीस ला आझाद हिंद नभोवाणीवरून नेताजींनी लोकमान्यांना वाहिलेल्या आदरांजलीमध्ये आलेला आहे हा म्हणजे एका जबरदस्त तितिक्षा तज्ञाचं दुसऱ्या एका तितिक्षा तज्ञानं केलेलं <laughs> हे जणू काही वर्णन आहे आणि काय झालं वीस साली गांधीजी गेले त्यानंतर दोनच वर्षामध्ये दोन तीन वर्षामध्ये सुभाषबाबूंना त्याच राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली आणि ते मंडालेमध्ये केले तेव्हा त्यांनी ते जे लिहिलंय त्यांचा ते ते तेव्हा त्यांनी बघितलं असणार ना तो अनुभव सगळ्या मंडालेचा तो त्यांनी आजादिंद नभोवाणीवरून चव्वेचाळीस साली सांगितलाय तर हा मला रेफरन्स सुभाषबाबूंचा अभ्यास करताना सापडला आणि मग म्हणजे असे जेव्हा आपल्याला जोडणारे रेफरन्सेस सापडतात तेव्हा कुठल्याही अभ्यासाला जसा आनंद होतो तसा मला झाला कि अरे बघा सुभाषबाबू लोकमान्यांबद्दल काय म्हणतात ते बघा तर त्यातला मुद्दा बघ काय आशावाद हे सगळ्या कठीण परिस्थितीतून जात असताना म्हणजे बावीस साली जेव्हा मंडालेला गेले असतील नेताजी तर तेव्हा सुद्धा ते, ते तितिक्षेचे साधकच असणार चव्वेचाळीस साली तेवढ अर्धी अर्ध प्रु, अर्धी पृथ्वी प्रदक्षिणा करून सिंगापूर मध्ये आपल्या भा, स्वतंत्र भारताचं पहिलं सरकार स्थापन केलं तेव्हा पण ते त्या तितिक्षेचे साधक होते मध्ये एवढी सगळी वर्ष गेलेली असून सुद्धा म्हणून तितिक्षेवरती आधारित जो आशावाद असतो तो भक्कम असतो तो स्वप्नरंजन करणारा नसतो आणि त्यामधलं जे ध्येय असत ते ध्येय ही सगळी माणसं जगत असतात म्हणजे आपल्याला ध्येय समजायला वेळ लागतो समजलं तर मग ते आपलं आहे असं म्हणून ते स्वीकारायला अजून वेळ लागतो स्वीकारल्यावरती ध्येय मुरायला अजून वेळ लागतो आणि ही मंडळी तर ध्येय श्वासाश्वासात जगत असतात पण ह्यांच्याकडे आपण आशावादाचा वादाचा बेंचमार्क म्हणून बघायला काय बरं हरकत आहे खरंय अगदी खरंय म्हणजे हा शब्द म्हणजे शब्दच नाहीये आपल्या श्वासात मुरवून घेण्यासारखा आहे असं म्हणजे लक्षात येत आहे खर तर आणि खरं सांगू का, का डॉक्टर या सगळ्या काळात मनाविरुद्ध घरात डांबून ठेवल्यामुळे चिडचिड होत होती म्हणजे राग वैताग सगळं काही होत होत आणि दुसरं म्हणजे साधी शिंक आली ना तरी लगेच आसपासचे धावून येत होते काय झालं डॉक्टर कडे जायचं का दाखवायला हवं का आणि माझ्यासारखीच्या बाबतीत विचारूच नका म्हणजे सतत माझा मुलगा असा समोरच उभा राहायचा काही होत आहे का तुला काही होत आहे का तुला तर मला काहीतरी होईल या भीतीमध्ये जगताना तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती बद्दल पण या पुस्तकात बोलला आहात काय काय आहे ते नेमकं मुळामध्ये रोगप्रतिकार शक्ती जी आहे तिचं महत्व असं आहे शरीर मनाचं नातं हे <laughs> ज्याने ओळखलं त्याने रोगप्रतिकार शक्ती ओळखली त्यामुळं त्यावरती झालेलं संशोधन काय आहे याचा मी त्या काळामध्ये अभ्यास केला आणि तो लोकसत्तेमध्ये लिहिला एका मोठ्या एक मोठा लेख होता त्याच्यात सगळं कव्हर झालं नाही म्हणून मग आपल्या पुस्तकामध्ये ह्याचे दोन <laughs> त्याच्यावरती दोन लेख आहेत तर त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा काय असेल तर तो हाय ऍट युअर हेल्थ होलिस्टिकली Hmm. म्हणजे शरीर मन आणि समाज ह्या तिन्ही घटकांना एकत्र येऊन तुम्ही जर सर्व समावेशक दृष्टिकोनातून आरोग्याकडे पाहिलं तर तुम्ही तुमच्या आरोग्याच रक्षण करू शकता आणि हे कसं झालं माहितीये का की जवळजवळ चाळीस वर्षानंतर मी तेच वेगळं सांगतोय असं माझ्या बाबतीत झालं तीच गोष्ट म्हणजे hmm. माझं पहिलं पुस्तक एक्क्याऐंशी साली आलं वैद्यक सत्ता तर ते या सर्वसमावेशक दृष्टिकोनावरतीच आधारित होत की तुम्ही आरोग्याकडे स्वतःच्या कसं बघा आणि बरोबर चार दशकानंतर त्याच विषयावरती लिहायला लागणं हे लेखक म्हणून फार चांगलं आहे पण डॉक्टर म्हणून चांगलं नाही म्हणजे आपल्याला अजूनही तसंच लिहावं लागतंय चार दशकानंतर तर हे काही डॉक्टर म्हणून चांगलं नाही म्हणजे मला वैद्यक सत्ता आणि आरोग्याचा अर्थही माझी दोन पहिली पुस्तके जी ग्रंथालीने प्रकाशित केलेली आहेत अजूनही प्रचारात आहेत अजूनही त्याच्या आवृत्त्या निघत आहेत लेखक म्हणून चांगलं वाटत पण आरोग्य क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता म्हणून चांगलं नाही वाटत के, के अरे चार चार दशकानंतर तसंच आहे तर तो, तो प्रश्न या इम्युनिटीच्या निमित्ताने आला म्हणजे सगळेच जण इम्युनिटीकडे बघत होते तर मग इम्युनिटीचे मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं कुठले भाग आहेत म्हणजे माझ्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे की मी असा या मानसिक आरोग्याच्या ध्येयाकडं म्हणजे आता मला पाहायला लाग पाहायला लागत नाही म्हणजे शोधावं लागत नाही पण त्याची चौकट तयार होते करोना की अरे आता कोरोना काळाला आता ह्या इम्युनिटीवरती सगळेजण आहेत त्या सगळ्या इम्युनिटीवरती लोक असेच बोलत राहतील की क जीवनसत्व खा मग झिंक खा आणि ह्याव खा आणि डोक्यात विचार भावना कुठल्या आण हे तर आपल्याला बोलायला पाहिजे की नाही तेवढ्याच तेवढ्याच महत्वा महत्वाने ते त्याला महत्व देऊन म्हणून मग त्या सगळ्या प्रतिकारशक्तीच कडबोळ काय आहे आणि ही प्रतिकार शक्ती आपण वाढवण्यासाठी आपल्या मनाचा भाग किती आहे आणि तू म्हणालीस की नाही शिंका आल्यावरती विचार येणं हे ठीकच आहे कुणाच्या मनात येणार नाही पण आपल्या या पुस्तकामध्ये हेही सांगितलेलं आहे की शक्यता आणि खात्री ह्याच्यातला फरक मनाने कसा लक्षात घ्यावा आणि शक्यता अनेक असतात पण त्या कुठल्याही शक्यतेकडे आपण खात्री म्हणून पाहू नये जोपर्यंत ती घडत नाही तोपर्यंत ती खात्री नाही तर असं जर आपण पाहिलं तर आपोआप आप आपली इम्युनिटी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्याचा फायदा होईल म्हणून मग ते सगळं लिखाण जे आहे ते आलं जे आपल्या पुस्तकामध्ये आहे तर मनाचा आ, मनाचा वाटा हा प्रतिकार शक्तीमधला किती आहे आणि तो मनाचा वाटा ज्याच्याकडे आहे तर हे तो सगळ्या आजारांच्या मध्ये आहे की आजार झाल्यावरती सुद्धा तुम्ही त्या आजाराकडे कसे पाहता याच्यावरती शारीरिक आजार असला तरी तर तुमची रिकव्हरी ही त्याच्यावरती अवलंबून असणार आहे त्यामुळं रिकव्हरीसाठी कमिंग बॅक टू हेल्थ अँड सस्टेनिंग युअर हेल्थ कमिंग बॅक टू हेल्थ जर तुम्हाला आजार आला तर आणि सस्टेनिंग युअर हेल्थ तुम्ही आजार नसता नाही तर ह्या साठी uh, मनाचा वापर कसा करावा तर ही गोष्ट फार uh, महत्वाची त्याच्यामधली आहे आणि ते जर आपण लक्षात घेतलं तर या कठीण कालखंडातून जात uh, असताना आपल्याला मदत होईल अशी अपेक्षा आहे डॉक्टर तुम्ही वीसच्या वर पुस्तकं लिहिलेली आहेत आणि या कोरोना काळात तर चक्क तीन पुस्तकं पुन्हा लिहिली गेली ज्याची आता मी म्हंटल तसं की या पुस्तकाची तर पहिली आवृत्ती दहाच दिवसात संपली तुमचं आता येणारं पुस्तक मनमैत्रीच्या देशात अतिशय सुंदर शीर्षक आहे मला फार आवडलंय त्यानंतर कवितांचा पण संग्रह येतोय लवकरच अव्यक्ताचा आरसा म्हणून आणि हे सगळं येत असताना विशेषतः या पुस्तकात तुम्ही पूर्वग्रहांबद्दल बोललेला आहात कसोटीच्या काळाबद्दल बोललाय तर ही सविस्तर मांडणी काय आहे नेमकी आणि कसोटीचे काळ या संदर्भात बरोबर आणि तुला गंमत सांगतो की अजून एक पुस्तक येते त्याच नाव त्याचं नाव आकाश भाषिते म्हणून आहे तर पण ते पुस्तक कोरोना काळात लिहिलेलं नाहीये काय होतं ते पुस्तक तयार होतं कोरोना काळाच्या आधी ते माझ्या ललित लेखांचं पुस्तक आहे पण ते आता ते सुद्धा ह्या सगळ्यामध्येच येईल ते मी इथे लिहिलेलं नसलं तरी सुद्धा तर पूर्वग्रह आणि कसोटीचा काळ ह्याच्यामध्ये महत्वाचा असं आहे की कसोटीच्या काळामध्ये सगळ्या समाजामध्ये व्यक्तिगत पातळीवरती कौटुंबिक सामाजिक पातळीवरती दोन तऱ्हेच्या शक्ती काम करतात त्या नेहमीच काम करत असतात पण कसोटीच्या काळात तीव्र होतात विघटन करणाऱ्या शक्ती आणि संघटन करणाऱ्या शक्ती तर संघटनकारी आणि विघटनकारी अशा दोन्ही शक्ती या भागामध्ये तीव्र होतात या काळामध्ये म्हणून आपण जर पूर्वग्रह मनामध्ये बाळगले hmm. तर आपण विघटनकारी शक्तींना प्रोत्साहन देऊ आणि आपल्याला पूर्वग्रह मनातून काढून टाका असंही नाही बरं का पूर्वग्रहांनाही अक्सेप्ट करा आहेत बाबा माझे पूर्वग्रह पण जर आपलं कॉमन गोल सामायिक ध्येय हे जर प्रगतीकडे जाणार असेल तर माणसांनी निदान त्यांचे पूर्वग्रह आपल्या समान ध्येयाच्या मध्ये कमीत कमी येतील असं तरी पाहावं हा जो भाग आहे हा याची चर्चा आपल्या पुस्तकामध्ये केली आहे कारण कसोटीच्या काळामध्ये तुम्ही जर पूर्वग्रह धरून गेलात तर तुम्ही संघटित नाही होणार मग तुम्ही विघटित व्हाल आणि भांडाभांडीच होणार म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे सुंदोपसुंदी सुंद आणि उपसुंद हे होते ना आणि त्यात एकाच घरातले होते तर ज्या वेळेला सुंदोपसुंदी त्याचा अर्थच तो आहे की पूर्वग्रह हे राज्य करू लागतात आणि मग फायनली त्याच्यातून कुटुंब घ्या समाज घ्या संस्कृती घ्या या विघटनाकडे जातात आणि ज्या वेळेला तुम्ही पूर्वग्रह हे प्रेज्युडायसेस हे करता त्यातून तुमचे खूप मोठे असे डार्क ते पूर्वग्रह निर्माण होतात तुम्ही समोरच्या माणसाला अगदी त्याच दृष्टिकोनातून पाहायला लागता दुसऱ्या दृष्टिकोनाचा प्रकाश जरी तुमच्यावरती टाकला तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यातून तुमचं हे बदलत नाही तुमचं मत बदलत नाही आणि हा सगळा जो भाग आहे हा विनाशाकडे नेतो विघटनाकडे नेतो म्हणून पूर्वग्रहांचा विचार हा आपण मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं या काळामध्ये करणं गरजेचं आहे आणि तो भाग आपल्या या पुस्तकाच्या मध्ये आलेला आहे डॉक्टर या पुस्तकामध्ये आता बोलता बोलताच ज्ञानेश्वर भेटले टिळकही भेटले आणि यांनी संवाद साधला पण शिवाजी महाराज सुद्धा येतात आणि तेही संवाद साधतात काय नेमका संवाद साधतात झालं <laughs> <laughs> की काळामध्ये आपल्याला बघा विनोबांनी फार सुंदर कॉन्सेप्ट दिली आहे विनोबा पूजा या गोष्टीच्याकडे कसं बघावं हे आपल्याला सांगतात आणि पूजेचं रूप कसं विस्तारता येईल ते आपल्याला सांगतात म्हणजे स्थलपूजा सांगतात ते आपल्याला की आपलं सगळं आजूबाजूचं वातावरण ह्याची पूजा करा म्हणजे स्वच्छता हं तर त्यांनी पूजेलाच बाजूला बाहेर काढलंय त्या देवाऱ्याच्याकडून तर दुसरी एक पूजा त्यांनी सांगितली कालपूजा कालपूजा ह्याचा अर्थ आहे इतिहासातून कसे शिका आणि इतिहासामध्ये ज्या सगळ्या व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्याकडून तुम्ही आज काय शिकू शकता म्हणून त्याच्यामध्ये खुद्द विनोबा पण आहेतच ज्यांचा मी अभ्यास करतो ते पण ह्या काळामध्ये ज्ञानेश्वर आले ह्या काळामध्ये शिवाजी महाराज गांधीजी आले शिवाजी महाराज आले अर्थातच की आपण शिवाजी महाराजांच्याकडे जे पाहतो शिवाजी महाराजांची तितिक्षा केवढी ग्रेट आहे पण शिवाजी महाराजांच्याकडे आपण जे पाहतो ते योद्धा म्हणून पाहतो आपण त्यांच्याकडे एक प्रशासक म्हणून पाहतो पण शिवाजी महाराजांच्या कडून आपण हेही बघावं की कसोटीच्या काळाला त्यांनी कसं तोंड दिलं म्हणजे हा सगळा उन्हापुरा पन्नास वर्षाचा फक्त त्या माणसाचं जीवन काल आहे तर त्याच्यामध्ये या व्यक्तीनं काय पद्धतीनं हा रेझिलियन्स दाखवला ही तितिक्षा दाखवली हे आपण पाहावं म्हणून तो लेख आपल्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या दृष्टीने आणि तो लेख राज्याभिषेक दिनाच्या दिवशी लिहिला कारण ज्या ज्या वेळेला राज्याभिषेक दिन होता तेव्हा हे लिखाण चाललेलं होतं आणि मग राज्याभिषेकाच्या दिवशी जून मध्ये येतो ना तो राज्याभिषेक दिन तर मग तेव्हा मी हा लेख लिहिला की अरे शिवराज्याभिषेक झाला म्हणून आपण अगदी वा वा छान छान काय मूर्तीला त्यांच्या पुतळ्याला हार वगैरे घालू पण राजांच्याकडून किती शिकण्यासारखं आहे ते आपण शिकलो तर त्याचा फायदा होईल आणि म्हणून आपण ह्या ह्या सगळ्याच्या सगळ्याच्या मध्ये शिवाजी महाराज त्याच्यामध्ये आले म्हणजे आणि आत्ताच दहा डिसेंबर पासून आम्ही एक नवीन सिरीज आमच्या आव्हान आय पी एच युट्यूबवरती आपण टाकतो आहोत तर ती सिरीज शिवाजीराजे कुशल प्रशासक म्हणून कसे होते कारण आत्ताच्या काळामध्ये आपल्याला प्रशासकीय दृष्टी म्हणा प्रत्येक लिडरशिपला म्हणजे व्यवसाय असतील कॉर्पोरेट्स असतील तर त्या सगळ्यांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे तर त्या दृष्टीने आम्ही शिवाजी द सीईओ अशी एक मालिका तयार केलेली आहे ती पाच भागांमध्ये दहा तारखेपासून दहा डिसेंबरपासून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे तर शिवाजी महाराज म्हणजे आपण हे जे आपले सगळे उत्तुंग माणसं आहेत ना म्हणजे आपला गळा जरूर भरून यावा पण त्याच्या मागे अभ्यास असावा आणि तो अभ्यास आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवला तर आजच्या परिस्थितीमधून तोंड काढता तोंड देताना त्या परिस्थितीला वाट काढताना त्या सगळ्या रेफरन्सेसचा फायदा होईल म्हणजे तुम्ही आणि आम्ही शिवाजी महाराज नक्की नाही होऊ शकणार टिळक नाही होऊ शकणार ज्ञानेश्वर नाही होऊ शकणार गांधीजी नाही होऊ शकणार हे तर मान्यच आहे पण ते जे बेंचमार्क्स आहेत त्यांच्यामध्ये जर आपण त्यांचा अभ्यास केला तर ह्या वेळेला ह्या माणसानं विचार कसा केला ह्या वेळेला ह्या माणसाचं भावनिक नियोजन कसं होतं त्याच्यातून मी काय शिकू शकत शकतो ह्या त्रिकाला बाधित गोष्टी आहेत त्यामुळे त्या आपण त्या जर लक्षात घेतल्या तर खऱ्या अर्थानं इतिहासाकडूनच शिकणं हे असं असलं पाहिजे आणि ते जर कोणत्याही देशाच्या किंवा संस्कृतीच्या जीवनामध्ये अशा पद्धतीने आलं तर तो समाज ती संस्कृती मोठी होईल ही गोष्ट महत्वाची डॉक्टर मला पुस्तकाच्या शे, शेवटाकडे किंवा आपल्या संवादाच्या शेवटाकडे जायचंय पण त्याआधी मला हे पण सांगायला सगळ्यांना आवडेल की मनोविकासनं जेव्हा तुमचे आमचे सुपर हिरो ही मालिका काढली <coughs> म्हणजे त्याची निर्मिती केली म्हणूया आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही लिहा याच्यावर आणि मला पहिलं नाव त्यावेळेस तुमचंच दिसलं याचं कारण असं की मला असं वाटलं की या किशोरांसमोर पौगंडावस्थेतल्या मुलांसमोर अशी व्यक्तिमत्व यावीत की त्यांनी कामही केलंय आणि त्यांना जाऊन भेटता येईल या मुलांना आणि मग सहा लोक या सुपर हिरो मालिकेतून लोकांच्या समोर आले आणि खूप छान प्रतिसाद मिळाला या पुस्तकांना आणि विक्री पण खूप छान झाली आणि या निमित्तानच मला मनोविकास विषयी बोलावं असं वाटेल मनो की मनोविकास ची पुस्तकांची निर्मिती नेहमीच देखणी दर्जेदार आणि स्वतः ते कार्यकर्ते असल्यामुळे कंटेंट कडे अगदी बारकाईनं बघत असतात की त्यातनं काय समाजाला देता येईल आपल्याला आणि मला वाटतं माझं त्यांचं तर लेखक आणि प्रकाशक या नात्याच्या आम्ही पलीकडे गेलो आहोत म्हणजे एकत्र जेवायला जाणं असो एकमेकांची चेष्टा करणं असो किंवा वेळ प्रसंगी मतभेद असतील तर भांडणं पण असो आणि यामुळे मला वाटतं हे नातं जास्तीत जास्त असं दृढ होत जात त्यामुळे लेखक म्हणून सुद्धा माझं एक वेगळं नातं मनोविकास सोबत आहेच आहे यांच्या बद्दल मी विशेष सांगायचं म्हणजे हे सगळं काम करत असताना इतके म्हणजे चमत्कारिक वेगवेगळे चांगले कशा कशा प्रकारचे लेखक आहेत त्यांच्याजवळ आणि या सगळ्यांचे मूड्स ते सांभाळत असतात अगदी शांतपणे तटस्थपणे अलिप्तपणे तर मला स्वतःला जो अनुभव आहे तो एक खूप छान विस्तारित कुटुंबाचा अनुभव मला त्यांच्यासोबत येतो तुम्हाला म्हणजे कारण तुमचं मला वाटतं हेही दिवस जातील हे पुस्तक सुद्धा मनोविकासच आहे आणि आता येणार पुस्तक तर तुम्ही मनोविकास बघता आणि तुमचा अनुभव काय आहे माझी मनोविकासच्या संदर्भामधली आठवण ही मोठ्या पाटकरांचं ज्या वेळेला आमदार निवासामधलं बुक स्टोर होत <laughs> तिथपासूनची आहे आम्ही लोक त्या काळामध्ये नाट्यविषयक मासिक काढायचो भरतशास्त्र नावाचं तर त्याचे अंक विकत ठेवायला विक्रीला ठेवायला म्हणून मी त्यांच्याकडे पहिल्यांदा गेलो होतो आम्ही स्पंदन नावाचं एक दिवाळी अंक काढायचो तर तिथपासूनची माझी आणि त्यांची ओळख आहे आणि मग आशिषची आत्ता झाली गेल्या काही वर्षांमध्ये तू बाकी जे त्यांच्याबद्दल म्हणालीस ते मलाही अगदी पटत दोन तीन गोष्टी सांगतो एक म्हणजे हेही दिवस जातील हे माझं पुस्तक त्यांनी काढलं आणि या आपल्या करोना काळातच या पुस्तकाचं ऑडिओ बुक हे इपिलॉग मीडियाच्या वेबसाईटवरती आणि आता सर्व मला वाटतं इतर सर्व जे पॉडकास्ट आहेत त्याच्यावरती ते उपलब्ध आहेत आणि ते उमेश कामत ह्यानं आहे तर आ, हे जरूर सगळ्यांनी ऐका हेही दिवस जातीलचं ऑडिओ बुक आणि तू म्हणालीस त्या पद्धतीने ते अतिशय चांगल्या पद्धतीने हे करतात हे जेव्हा मी लिहिलं त्यावेळेला मी पाटकरांना म्हणालो की हे पुस्तक तुम्हीच काढा आणि दर्जेदार पुस्तकांमध्ये मला असं वाटतं की धाडसी पुस्तकं काढतात म्हणजे आत्ताच मी त्यांचं त्यांनी प्रसिद्ध केलेलं पुष्पा भावेंच्या पुस्तक वाचलं तर खूप छान तो संवाद आहे आणि विजय विल्हेकरांच्या वरती त्यांनी जे कार्यकर्त्यांचं लिहिलेलं पुस्तक ते, फार ते तर फार भन्नाट आहे ते आत्ताच प्रसिद्ध झालं आणि मला परवा परवाच अरविंद भाऊंनी ते पुस्तक दिलं तर त्याच्यातून ते, ते पुस्तकही भन्नाट आहे अगदी तर ही अशी पुस्तकं जी नेहमीच्या परिघाच्या बाहेरची पुस्तकं आहेत ही पुस्तकं ते काढतात हे मला वाटतं त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे काय असतं परिघामध्ये जी फिरणारी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये एक सेफ्टी मार्जिन असतं प्रकाशकाला पण परिघाच्या बाहेरच्या पुस्तकांना ते सेफ्टी मार्जिन नसतं आणि तसं असतानाही अशा तऱ्हेची पुस्तकं काढणं आणि तीही तितक्याच देखणेपणाने काढणं तर ही गोष्ट महत्वाची राहील निर्मला जोशी विचारतायत कुठे विचार बघता येईल शिवाजी महाराजांची मालिका आवाहन आय पी एच हे आपलं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये नोटिफिकेशनची बेल दाबा म्हणजे तुम्हाला दहा तारखेच्या सुमारास आमच्याकडून नोटिफिकेशन येईल आणि हेच आवाहन इतर सर्वांनाही की आवाहन आय पी एच हे आपलं फ्री युट्यूब चॅनल आहे ते जरूर सबस्क्राईब करा आपल्या करण्याचे दिवस करण्याचे दिवस या पुस्तकाचे पंधरा एपिसोड्स ऑडिओ स्वरूपामध्ये ऑलरेडी तिकडे उपलब्ध आहेतच आधी पुस्तक घ्या आणि मग ऑडिओ ऐका किंवा आधी ऑडिओ ऐका आणि मग पुस्तक घ्या पण शक्यतो दोन्ही करा <laughs> शेवटचा प्रश्न डॉक्टर त्यानंतर मी एक निवडक दोन तीन प्रश्न तुम्हाला विचारणार आहे वाचकांनी विचारांनी हो मी बघतोय वाचकांचे लाईव्ह प्रश्न येत आहेत अगदी तर शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही या पुस्तकाच्या अखेरीस मन आरोग्याची सनद अशी वाचकांसाठी दिली आहे तर <laughs> मला थोडस असं वाटलं की बापरे हे काय नेमकं आणि पण तुमचं एकूण पुस्तक वाचल्यावर असं वाटलं की नाही नाही हे आपल्याला उपयुक्त आणि काहीतरी छान सांगण्यासाठी आहे तर ही सनत काय नेमकी काय असत माहितीये का की शारीरिक आरोग्य हे बरस मूर्त स्वरूपात असल्यामुळे आपल्याला ना ते शारीरिक आरोग्य असं डिफाईन करता येतं ना म्हणजे याचा पल्स आहे याचं बीपी एवढं आहे याचं टेम्परेचर एवढं आहे म्हणजे हा बाबा हेल्दी ह्याला आजार नाही तसं मानसिक आरोग्याच्या बाबतीत सांगता येत नाही आपल्याला आणि म्हणून मानसिक आरोग्याच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला अगदी वन टू थ्री फोर करायचंच असेल तर कसं करता येईल म्हणून ते पॉइंट्स आपल्या ह्या पुस्तकाच्या शेवटी लिहिलेली आहेत की मी माझं मानसिक आरोग्य हे ठीक ठिक आहे चांगलं आहे हे मी कसं ओळखू तर त्यासाठी म्हणून आणि ते आताच्या काळामध्ये फार महत्वाचं आहे आजकाल आजकालच्या काळामध्ये आपल्याला मानसिक आरोग्य स्वतःच तपासून पाहणं ही खूप गरजेची गोष्ट झाली आहे मग आपण टेम्परेचर तपासतो बरोबर आहे ऑक्सिजन प्रेशर तपासतो मग मानसिक आरोग्य नको का तपासायला मग तपासायचं असेल तर थर्मामीटर नको का म्हणून तो थर्मामीटर आहे त्यामुळे तो जर प्रत्येक माणसाने वाचला आणि स्वतःच्या मनाशी ताडून बघायचा प्रयत्न केला तर त्याला स्वतःलाच मानसिक आरोग्याचा स्वतःच्या आरोग्य मानसिक आरोग्याचा एक अर्थ समजण्यासाठी मदत होईल अनिता पाटील विचारतायत डॉक्टर की साधेपण टिकवण्यासाठी काय करायला हवं खूप महत्वाची गोष्ट सौंदर्य बघायला पाहिजे त्यातलं जे गांधीजी आपल्याला सांगतात ते, ते, ते सांग की त्याच्यामध्ये तो अट्टाहास नसला पाहिजे जीव हे बघा साधेपणा जो आहे हा जीवनाच्या पासून परावृत्त करणारा नाहीये तर साधेपणा हा समाधानाकडे नेणारा असला तर तो खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये सौंदर्यदृष्टी असली पाहिजे असली पाहिजे त्यामुळं काय करावं तर अशा सवयी लावून घ्याव्या आणि अशा खूप साऱ्या सवयी एका वेळी लागणार नाही त्यामुळं तेवढं आपण जर केलं तर, तर साधेपणातलं सौंदर्य आपल्याला नक्कीच सगळ्यांना मिळेल आणि ना त्या छोट्या छोट्या गोष्टी असतील म्हणजे माझी मा आजी दरवाजाच्या बाहेर रोज एक रांगोळी काढायची ती किती सुंदर होती हा त्याच्यामध्ये होता आणि ती कोणासाठी काढायची तर ती खास करून स्वतःसाठी काढायची आणि मग त्याच्यामधून येणाऱ्याच्या दृष्टीला सुद्धा शांती मिळायचीच की मग तसं आपण करायला पाहिजे म्हणजे आता माझ्या घरी माझी माझी बायको मा गेले काही महिने दिवाळीच्या आधीपासून तिच्या डोक्यात आलं म्हणून ती एक छान रांगोळी काढायला लागली तांदळाची पिठी काढून तर हळूहळू तिला ती रांगोळी जमायला लागली छान आणि ही किती साधी गोष्ट आहे पण ही किती सुंदर गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं तिची म्हणजे आपल्या सगळ्यांचा दिवस खूप छान असतो ना तर तो छान दिवस आपल्याला त्याच्यामधून मिळतो अजून एक प्रश्न आलाय पटकन सांगून टाकतो की आय पी एच पुणे आणि आय पी एच ठाणे इथे मला जर भेटायचं असेल तर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते फार पटकन अपॉइंटमेंट मिळत नाही कारण मी इमर्जन्सीच्या कुठल्याही गोष्टी आता पाहत नाही पण दोन दिवस आठवड्यातून पुण्याला दोन दिवस आठवड्यातून ठाण्याला असं मी आता चारच दिवस प्रॅक्टिस करतो आणि मी एकटा आता प्रॅक्टिस करत नाही त्यामुळे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबत मी प्रॅक्टिस करतो त्यामुळं त्या त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला फोन करून ईमेल टाकून साईट वरती जा पुणे आय पी एच ची साईट आहे ठाणे आयपीएच ची साईट आहे तिथून तुम्हाला निश्चितपणे अपॉइंटमेंट घेता येईल डॉक्टर भगवान मने विचारताय चिंतन आणि मनन यात फरक काय आणि इंग्रजी भाषेत याला पर्यायी शब्द कुठला मनन हा आ, जो शब्द आहे ना तो आपल्याच म्हणजे ते त्याच्यामध्ये एक प्रकारचं समजून घेणं मननामध्ये तर मननामध्ये इट इज मोर लाइक रिफ्लेक्शन त्यामुळे मनन जे आहे त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन जास्त आहे आणि चिंतनामध्ये इंट्रोस्पेक्शन जास्त आहे त्यामुळे रिफ्लेक्शन आणि इंट्रोस्पेक्शन असे दोन शब्द त्यासाठी आपल्याला वापरता येते तर मनन याचा अर्थ रिफ्लेक्शन आहे जास्त चिंतनाचा अर्थ जास्त इंट्रोस्पेक्शन आहे पण चिंतन हा शब्द जो आहे ना तो आपल्या परंपरेमध्ये खूप वेगळ्या अर्थानं वापरलेला आहे तो अर्थ परंपरेमधला चिंतनाचा असा आहे डॉक्टर आपल्या ह्या लौकिक जगामध्ये आपण जे अनुभव घेतो ते अनुभव आपल्या आत्मशोधाबरोबर कसे जोडायचे आत्मज्ञानाकडे नेण्यासाठी कसे जोडायचे ह्या करता जे केलं जात त्याला चिंतन म्हटलेलं आहे त्यामुळे तो एक थोडा अधिक विशाल अर्थ आहे त्या सगळ्या गोष्टीचा पण नेहमीच्या भाषेमध्ये ते आपण आत्म म्हणजे आत्मपरीक्षण असेल तर ते जास्त चिंतन आहे आत्मनिरीक्षण असेल तर ते जास्त मनन आहे वा सुधीर कांबळे विचारतायत प्रतिकूल परिस्थितीत बदल होत नसतील म्हणजे प्रयत्न करूनही बदल होत नाहीयेत तर मग काय करावं आणि पुन्हा असं पण त्यांच्या मनात द्वंद्व आहे की म्हणजे आता आहे ती परिस्थिती स्वीकारली तर मग तिच्या समोर आपण नांगी टाकली असं होत का <laughs> दोन्ही प्रश्न पहिला प्रश्न असा आहे की परिस्थिती मी प्रयत्न करूनही बदलत नसते नसेल तरी सुद्धा मला बदलायचा मार्ग माझ्या पुढे असतो मग मला बदलताना मी खूप तक्रार करत आणि किरकिर करत बदलायचं का मी <laughs> सरळ सोटपणे बदलायचं हा माझ्या समोरचा खूप महत्वाचा भाग असतो आणि मी जर सरळसोटपणे स्वतःला बदललं स्वीकार करून स्वतःला बघित बदललं तर तुमच्या असं लक्षात येईल की ते वास्तव काही कायमच नसत कुठलीच गोष्ट या जगामधली ही कायम राहणारी नाहीच आहे त्याच्यामुळे आपल्याला जे नांगी टाकणं वगैरे सगळं वाटतं त्याच्या पाठी असलेलं गृहित हे आहे की हे सगळं टिकाऊ आहे म्हणजे मी टाकलेली नांगी नांगी टाकलेलीच राहणार आहेत <laughs> मी मी दिलेली शरणागती ही शरणागतीच राहणार आहे हो असं असतं तर किती वेळेला आपल्या शिवाजी महाराजांनी तह केले नाही का त्यामुळे त्यामुळे अशी काही गोष्ट नसते की ती परमनंट असते म्हणून आपण ना स्वीकार आपला आपल्याला का अडत कारण आपण आपण त्या स्वीकाराच्या साठी आपण अडून का बसतो त्याचं कारणच हे आहे की आपल्याला वाटत असतं की धिस इज धिस ऑल इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी परमनंट त्यामुळे तो परमनन्सचा हे का एकदा दूर झाला की माणसं खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारू शकतात आणि शेवटी आपण काय लक्षात घ्यायचं की जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्याला समोरच्या गोष्टीकडे आणि स्वतःकडे कसं पाहायचं ह्याचं स्वातंत्र्य आहे दृष्टिकोनाचं स्वातंत्र्य <coughs> शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला नक्की राहणार आहे हे डोक्यात घ्या अजून एक प्रश्न आलाय आता की साक्षी भाव म्हणजे काय तर त्यासाठी मला वाटतं मनमैत्रीच्या देशात ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाची तुम्हाला वाट बघावी लागेल त्याच्यामध्ये साक्षी भाव आणि मानसिक आरोग्यामधला थिंकिंग अवेअरनेस हे दोघे कसे आहेत त्यांचं एकमेकांची नातं काय या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण पर तोपर्यंत सुद्धा जर तुम्हाला जिज्ञासा आपली तृप्त करायला घाई झाली असेल तर पुन्हा आवाहन आय पी एच वर जा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास नावाची माझी एक तेवीस एपिसोडची मालिका आहे तर ती जरा जड आहे एका वेळी ही एकच एका दिवशी एकच मालिकाचा भाग आहे तीस एक मिनिटाचा तो ऐका बघा आणि त्याच्यामधून तुम्हाला साक्षी भावाबद्दलची काही माहिती आत्ताच मिळेल आणि काही माहिती मनमैत्रीच्या देशात नक्की मिळेल डॉक्टर तुमच्याशी बोललं की कठीण कठीण प्रश्न असे सुटकी सरशी म्हणजे सुटले असं वाटायला लागतं आणि विशेषतः म्हणजे तुमचा आरिबीटी कोर्स जसा मी केलाय तसा अनेकांनी केलाय महाराष्ट्रातल्या आणि स्वतः बरोबर इतरांचेही प्रश्न सोडायला त्याची मदतच झालीये <coughs> आज म्हणजे तुम्ही रिएक्ट का रिस्पॉन्ड हे नवीनच गोष्ट सांगितली तसंच म्हणजे झिरो सिंक पॉलिसी ही तर इतकी महत्वाची ता आहे की ते म्हणजे काय सारखं वाटायला लागतं आम्हाला विशेषतः गृहिणींना की संपतच नाहीत त्यात आहेतच आहेतच तर हे तुम्ही खूप छान सांगितलं ठेवायचंच नाही ते आणि मला वाटतं की हे जे आपलं पुस्तक आहे जे आज तुम्ही बोललाय हे कोरोना काळातलं तुम्ही म्हणालाच आहात म्हणजे वैयक्तिक आहे सामाजिक आहे आणि भावनांचं सुद्धा दस्तावेजीकरण आहे हे पुस्तक त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवं मी पुन्हा एकदा त्या मनोविकास अभिनंदन आणि आभार मानेन आणि मला या पुस्तकामध्ये म्हणजे मला शक्यता आणि खात्री या दोन गोष्टींकडे कसं बघावं हे कळलं आशावादाला नेहमीच वास्तवाचं भान कसं असावं हेही समजलं आणि रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे हे शरीर मनाचं नातं कसं आहे हे नव्याने उलगडलं आणि माझ्यासारखी सगळ्यांची ही भावना असणार आहे हेही मला आहे त्याच्यात चा चांगल्या सवयी म्हणजे हा संस्काराचा कसा कणा आहे संस्काराचा नाही तर संस्कृतीचा सुद्धा कसा कणा आहे हे पण तुम्ही सांगितलं नकारात्मक भावनांचा स्वीकार हा मोठ्या ध्येयाकडे कसा वळवायचा म्हणजे ती नकारात्मक एनर्जी ऊर्जा विघातक गोष्टींकडे न नेता त्या ध्येयामध्ये तुम्हाला आणि समाजाला बदलवण्याचं सामर्थ्य कशी ठेवते हेही तुम्ही सांगितलं सगळ्यात मला कुठला शब्द आवडला या पुस्तकातलं तितिक्षा आणि तितिक्षाचा ज्ञानेश्वरांनी अर्थ सांगितलेला सहन सिद्धी वा काय शब्द आहे आणि हा कुठे कुठे म्हणजे संचार करतोय हे एक वेगळ्याच रीतीने आज लक्षात आलं रेझिलियन्स वा म्हणजे दोन्हीकडे कुठल्याही भाषेत बघितलं तर या शब्दाची व्याप्ती लक्षात येते प्रतिकांचं महत्व तुम्ही सांगितलं डॉक्टर आणि प्रतिकांचं व्यापारीकरण करायचं का समृद्धीकडे विकासाच्या दिशेनं न्यायचं त्याला हेही आपल्याच हातात आहे तर याचं भान सुद्धा आपल्याला ठेवावं लागणार आहे आणि विशेषतः समृद्धीमुळे समृद्धी नाही म्हणणार मी अतिरेकी हव्यासाच्या पोटी आपली जीवनशैली जी भोगवादी बनत चाललेली आहे जी सूज आलेली आहे समृद्धीच्या नावाखाली त्याबद्दल सुद्धा तुम्ही बोललात मला असं वाटतं की म्हणजे करण्याचे दिवस आणि कळण्याचे दिवस हे खरोखरच नुसतं कळून उपयोग नाही करावं सुद्धा लागणार आहे म्हणजे अंगी रुजवावं सुद्धा लागणार आहे तुम्ही म्हणालात तसं या पुस्तकाची जी टॅग लाईन आहे की भावनांचं आरोग्य जपायला शिकवणार गाईड खरोखरच हे आमच्यासाठी गाईडच तुम्ही दिलेलं आहे डॉक्टर तुम्ही किंवा मोकळेपणानं म्हणजे असं वाटतं की तुम्ही माझ्याशी किंवा एकाशी कोणाशी बोलत नाही आहात तर सगळ्यांशी बोलता आहात म्हणजे तुमचं ते वैशिष्ट्यच आहे की तुम्ही फुलवत फुलवत समोरच्या खांद्यावर खांद्यावरचा मैत्रीचा आश्वासन थाप मारत म्हणता की चल मित्रा तर हे मित्रा हे बरोबरीचं स्थान देणं तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे असं मला वाटतं आज मनोविकासनं पुस्तकाच्या निमित्तानं तुमचा संवाद सगळ्यांबरोबर घडवला याचा मला खूप खूप आनंद होतोय आणि तो संवाद करण्यासाठी मला संधी मिळाली हे मी खरोखरच म्हणजे भाग्य वगैरे हे शब्द जरी नाही वाप वापरले तरी मला खूप आनंद झालेला आहे आणि मी माझ्या बरोबरच सगळ्या वाचकांच्या वतीनं तुमचे मनपूर्वक मनोविकासचे मनपूर्वक आभार मानते आणि थांबते कविता